सध्याचा काळ हा खरीप पिकांवर विविध कीडरोग येण्याचा काळ आहे त्यामुळं बऱ्याच ठिकाणी कीड रोग नियंत्रणासाठी फवारणीची कामं सुरू आहेत ही कीटकनाशकं अत्यंत विषारी असल्यामुळे त्याची फवारणी नी नीट काळजी घेऊन करावी लागते थोडी जरी कसूर झाली तर त्याची मोठी किंमत चुकवावी लागते पण तरी ही काही शेतकरी कीटकनाशक खरेदी करताना आणि फवारताना खबरदारी घेत नाहीत त्यामुळं मोठे मोठे अपघात घडतात तर असं होऊ नये म्हणून कीटकनाशक खरेदी करताना आणि फवारताना काय काळजी घ्यायची याबद्दलच डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं दिलेली माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत कीटकनाशक खरेदी करताना परवानाधारक विक्रेत्यांकडूनच खरेदी करायचं आहे लक्षात ठेवा खरेदी करतेवेळी बॅच क्रमांक नोंदणी क्रमांक लेबलवरील उत्पादन तारीख एक्सपायर तारीख नक्की तपासून घ्यायची आहे आणि बिल घेतेवेळी त्यावर सगळा तपशील आहे का याची देखील खात्री करा कीटकनाशक खरेदी करताना किडीची नीट ओळख असणं गरजेचं आहे त्यासाठी किडीसाठी शिफारस केलेल्या कीटकनाशकाचीच खरेदी करायची शिफारस माहिती तुम्हाला समोर दिसणाऱ्या मिळून जाईल किंवा तुमच्या विभागातील कृषी विद्यापीठे कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांची यासाठी मदत घ्या कीटकनाशक वापरण्यापूर्वी सोबत दिलेलं माहितीपत्रक वाचून त्यात दिलेल्या सर्व सूचनांचं काटेकोर पालन आहे आणि माहितीपत्रक आणि नीट जपून ठेवा ही झाली कीटकनाशक खरेदी करताना घ्यायची काळजी आता बघूयात की फवारणी करताना काय काळजी घ्यायची फवारणीसाठी मिश्रण तयार करताना काय आहे तर कीटकनाशकाची शिफारशीनुसारच मात्रा मोजपात्रानं मोजून घ्यायच्या दानेदार कीटकनाशक काढण्यासाठी लांब दांडीच्या चमचाचाच वापर करायचा आहे सुरुवातीला एका बकेटमध्ये पाणी घ्या आणि त्यामध्ये मोजलेलं जे कीटकनाशक आहे ते आहे आणि ते लाकडी काठीनं आहे असं एकजीव केल्यानंतर ते मिश्रण हळूहळू पंपातील मोजलेल्या पाण्यात आहे आणि ढवळून घ्यायचं आणि मगच फवारणी करायची आहे फवारणी करताना संरक्षणात्मक किटचा वापर करायला विसरू नका यामध्ये हात मोजे टोपी गॉगल जॅकेट मास्क आणि पायात बूट असणं गरजेचं आहे हे लक्षात ठेवा कारण काय होतं तर अनेक शेतकरी अशी कोणतीही खबरदारी न घेता डायरेक्ट फवारणीचा पंप हातात घेतात असं केल्यामुळं वाऱ्यामुळे कीटकनाशक नाका तोंडात जाऊन विषबाधा होण्याची शक्यता असते याशिवाय शरीरावर जखमा असलेल्या व्यक्तींनी फवारणी करायची नाही आहे तसेच गळके फवारणी पंप वापरायचे नाही आहेत तणनाशक आणि कीटनाशक फवारण्याचा जो पंप असतो तो, तो वेगवेगळा असायलाच पाहिजे अनेकदा काय होतं तर फवारणी पंपाच्या नोझलमध्ये कचरा अडकलेला असतो लक्षात ठेवा तो अडकलेला कचरा आहे तो तोंडानं फुंकून साफ करायचा नाही आहे त्याऐवजी काय करायचं आहे तर खराब झालेला टूथब्रश किंवा बारीक तार वापरायचे आणि फवारणी करताना खाद्यपदार्थ खाणं किंवा धूम्रपान करायचं नाहीये अजून एक गोष्ट लक्षात ठेवा ते म्हणजे पीक फुलोरात असताना कीटकनाशकाची फवारणी करू नका त्यामुळं काय होईल तर मित्र किटकांचं संरक्षण होईल फवारणी झाल्यानंतर विशिष्ट काळापर्यंत फळे आणि भाज्या खाण्यासाठी वापरायच्या नाही आहेत याशिवाय फवारणी झालेल्या ठिकाणी जनावरांना चरण्यासाठी सोडू नका फवारणी झाल्यानंतर रिकामे डबे धुवून वापरू नका ते काटीने ठेचून जमिनीत गाडून टाकायचे आणि उरलेली कीटकनाशक आहेत ती कुलूपबंद ठिकाणी फवारणी फवारणी झाल्यानंतर करायचे आणि कपडे स्वच्छ अशा प्रकारे करताना तुम्ही काळजी घेतली तर विषबाधा होण्यासारखे प्रकार पुन्हा घडणार नाहीत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा म्हणजे तो त्यांच्या उपयोगी पडेल आम्ही शेतीविषयक असे व्हिडिओ रोज बनवत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा जेणेकरून तुमच्याकडून एखादा व्हिडिओ चुकणार नाही तर आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओत